भिवंडी तालुक्यातील दापोडे गाव येथे दरवर्षाप्रमाणे शिवजयंती जन्मोत्सव महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन करणारे सरपंच नंदन पाटील व शाखा प्रमुख व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आज शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं 389 जयंती आज संपूर्ण गावामधून ग्रामपंचायत दापोडे, शिवसेना शाखा दापोडे, भारतीय जनता पार्टी दापोडे, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, बचतगट, सर्व गावकरी मिळून आज गावामधून भव्य आणि दिव्य अशी पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. आज मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून ग्रामपंचायत दापोडे यांच्याकडून सर्व लोकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. वंदन करून सर्व हिंदुस्थानच्या नागरिकांना देतो आणि दरवर्षीप्रमाणे 5वा वर्ष आहे आमचं साधा उत्सव साजरा करतात आणि दोघांच्या गजरात साजरा होतो आणि प्रमाणावर साथ घेतो ग्रामस्थांचे गावामध्ये. इथं कुठलाही पक्ष भेदभाव करत नाही, सर्व पक्षीय लोक येतात आणि त्या निमित्ताने आम्ही गावामध्ये पूर्ण पाठी काढून आणि दोन तासाच्या कालावधीनंतर आणि बाकी लोकांना जे हे माहिती आहे की शिवाजी महाराज आपले देशी नागरिक आहे, दैवत आहे, त्याचे मला तर आपल्या पालखी आहे शिवराय आहे आणि पालखी नसताना पूर्ण जो हे करून आम्ही तमाम विनंती करतो त्या शिवाजी महाराजच्या मुलाला ताट मानिले जगतो. शिवाजी महाराजांनी ताट मानले सर्व हिंदुस्थानवासियांना मी विनंती करतो की या माध्यमातून विनंती करतो सर्व ग्रामस्थांना हिंदुस्थानवासियांना पुनश्च एकदा शुभेच्छा. पाटीलसाहेब यांच्या माध्यमातून पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते. त्या मिरवणुकीमध्ये आमच्या सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वीर ठाणे गृह मंडळ दापोडे यांचे सर्व खेळाडू, महिला मंडळ, पंचायत सर्व याच्यामध्ये सहभागी होतात आणि खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतो. आणि शिवजयंती निमित्ताने मी सर्वांना एकच शुभेच्छा देण्यास इच्छितो की शिवाजी महाराजांसारखे कपडे वेश करून शिवाजी महाराज बनता येत नाही, तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक विचार आचार घेऊन खरोखर आपण जसा पूर्वीचा
हिंदू सम्राट होता तसंच आता आपण आपले राज्य चालवावे आणि प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा एक एक गुण घ्यावा आणि त्यांचे आचार घ्यावे एवढीच माझी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि इथेच